नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पार्ट 9 वाचनाचे वेळ या पाठाचा भाग 1 समजून घेणार आहोत। मुलांनो, आपला हा पाठ आहे पार्ट 9 वाचनाचे वेळ। आपण सर्वप्रथम ज्या पाठाच्या लेखिका आहेत त्यांचा परिचय करून घेऊया। पाठाच्या लेखिका आहेत आशा पाटील, यांचा जन्म 1976 रोजी झाला। विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलेले आहे। पाठाबद्दल समजून घेऊया। सोनालीने, म्हणजेच या पाठातील जी मुलगी आहे ती, सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे। मुलांनो, वाचन म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आठवतात, वाचाल तर वाचाल, म्हणजेच वाचन कराल तरच जीवनामध्ये यशस्वी व्हाल, काहीतरी बनाल, काहीतरी करू शकाल। म्हणून वाचनाचे वेळ या पाठातून आपण वाचनाचे महत्त्व समजून घेणार आहोत। तर चला मग पाठाला सुरुवात करूया। बघा, आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे। मुलांनो, आजकालच्या मुलांना, म्हणजेच तुम्हाला, वाचन म्हणजे कंटाळवाणी, एकदम बोरिंग, आळसवाणी, आळस देणारी, आळसवणारी अशी गोष्ट वाटते वाचन म्हणजे। तर टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री, म्हणजेच तुमची मैत्री पक्की झाली आहे। खरं आहे ना? खरं आहे, कारण आजकालच्या मुलांना वाचन म्हटलं तर बोरिंग वाटते, परंतु तेच काम त्यांना टी व्ही बघणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, कम्प्युटर, मोबाईल, सगळ्यात मोठा छंद आहे मोबाईल, तर मोबाईल या सर्वांशी त्यांची एकदम पक्की मैत्री झाली आहे। परंतु पुस्तकांशी मैत्री असते का? नाही। खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती। अवांतर वाचन म्हणजे आपले जे पाठ्यपुस्तक आहे त्यांच्या व्यतिरिक्त वाचन करणे, अवांतर पुस्तकांचे वाचन करणे। तर तुमच्यासारखी ही सोनाली आहे, हिलासुद्धा पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती, अजिबात आवड नव्हती। तर तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवडणं हे तर वाचनाचे वेळच होते। परंतु सोनालीची जी आई आणि भाऊ आहे त्यांना दोघांनाही वाचनाची आवडच नव्हती, तर त्यांना वाचनाचे वेळच होते। तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते। कोणाचे मत होते? सोनालीच्या आईचे मत होते की पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त सोनालीने दररोज 2 पाने अवांतर वाचन करावे। परंतु सोनाली आपल्या अभ्यासाशिवाय कोणतेही वाचन करत नव्हती। तर आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने, किमान म्हणजे कमीत कमी थोडेसे 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। मुलांनो, पाठामध्ये तुम्हाला समजले असेल की जी सोनालीची आई आहे व तिचा मोठा भाऊ आहे त्यांना वाचनाचे जणू काही वेळच आहे, म्हणजेच त्यांना वाचन खूप आवडते, त्यांचा आवडता छंद आहे वाचन करणे। तर सोनालीच्या आईलासुद्धा तसे वाटत होते की सोनालीलासुद्धा अवांतर वाचनाची आवड असावी, तिनेसुद्धा अवांतर वाचन करावे। परंतु सोनालीच्या आईने त्यासाठी खूप प्रयत्न केले। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे, तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे, मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना। बघा, आईने एक युक्ती केली की सोनालीला अवांतर वाचनाकडे कसं वळवावे। तर एकदा सुट्टीमध्ये
सोनालीच्या आईने काय केले, एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले की सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे. तिथे मुलांना एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेनात. या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातील एक छोटीशी छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. बघा मुलांना, सोनालीच्या आईने अगदी बरोबर युक्ती लावली. कशी तर, सोनाली आईसाठी गोष्ट शोधण्याकरिता किंवा गोष्ट निवडण्याकरिता गोष्टीचे संपूर्ण पुस्तक वाचून काढेल, ही आईची युक्ती होती. तर बघा काय केले सोनालीच्या आईने, सुट्टीमध्ये तिला एका गोष्टीचे पुस्तक दिले आणि सांगितले की तिला, म्हणजेच तिच्या आईला, एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे आणि तिथे मुलांना तिच्या आईला गोष्ट सांगायची आहे. म्हणून या पुस्तकातून, या गोष्टीच्या पुस्तकातून एक गोष्ट सांगावी असे आईला वाटते. म्हणून आईने काय केले, सोनालीला गोष्टीचे पुस्तक दिले आणि सांगितले की या पुस्तकातील एक छानशी गोष्ट आईला निवडून दे. मी तीच गोष्ट सांगेन. आई म्हणाली, तू निवडून दे मला गोष्ट त्याच्यातून एक छानशी, मी त्यांना तीच गोष्ट सांगेन. अशा प्रकारे आईने काय केले, सोनालीला अवांतर वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले. का? कारण ती आईची मदत करत होती गोष्ट वाचून, आणि त्यामुळे तिला ते वाचन करायचं होतं. तर अशा प्रकारे मुलांनो, आजच्या या भागामध्ये आपण समजून घेतले की सोनालीची जी आई आहे तिने भरपूर प्रयत्न केले की सोनालीला अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी म्हणून. परंतु प्रयत्न करूनही तिच्या आईला यश येत नव्हते. त्यांनी एक युक्ती केली. आता काय केले त्यांनी, एक गोष्टीचे पुस्तक सोनालीला दिले आणि त्यातून एक छानशी गोष्ट शोधायला सांगितली, निवडायला सांगितली. आता सोनाली संपूर्ण पुस्तक वाचून काढेल आईला एक छानशी गोष्ट निवडून देण्यासाठी. सोनालीच्या आईला व भावाला वाचनाची वेड आहे. वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे, पण सोनाली तशी नाही. तर वाचनामध्ये सोनालीची आवड निर्माण व्हावी म्हणून आईने ही युक्ती केलेली आहे. मुलांनो, आजच्या या भागावर तुमचा गृहपाठ आहे. पाठात आलेले सर्व नामे शोधा व लिहा व पाठाचे वाचन करा. मुलांनो, पुढील तासिकेला आपण या पाठाचा भाग 2 समजून घेऊया. मुलांनो, या भागाचे नीट वाचन करा व पाठ समजून घ्या. धन्यवाद.